नमस्कार मंडळी गर्लच्या आजच्या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजचं पॉडकास्ट सुरू करण्याआधी मला एक गोष्ट डिस्कस करायची आहे बेहोश टॉक्सवरच्या कॉमेंट्सबद्दल तर मला बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई तुझ्याबद्दल बोललं जाते तुझ्याबद्दल असं तसं बोललं आहे फॅमिलीबद्दल बोललं जातं आहे वगैरे तर ते त्यांची लायकी दाखवत आहेत बोलायचं आहे बोलू दे याच्यावरून हे प्रूव्ह होतं की हे फक्त जगाला धडे देतात पण प्रत्यक्षात स्वतः त्याच्यापेक्षा खूप खाली पडलेले आहेत आणि खूपच घाणेरडे विचार आहेत त्यांचे आणि ते स्वतः स्वतःच्या तोंडाने प्रूव्ह करत आहेत की आपण त्यांच्याबद्दल जे विचार ठेवतो किंवा आपल्याला त्यांच्याबद्दल जे वाटतं ते खरं आहे आणि आपण बरोबर आहोत त्यामुळे त्यांना बोलायचं आहे की ते, ते बोलू दे आणि जेव्हा बेहोश स्टॉक्सवाले पण येऊन माझं चॅनल व्हिजिट करतील ना तेव्हा त्यांना कळेल की एवढ्या मोठ्या हत्तीला पण एक मुंगी कशी काय टफ देऊ शकते त्यामुळे मी तर हेच समजते की मी ती मुंगी आहे जी एका मोठ्या मोठ्या हत्तीला एका आव्हाड हव्य प्राण्याला एवढ्या पाच लाखवाल्याला टफ दिली आपण पुरून उरलो तर हे काय चिंदी दोन तीन लाखवाले आणि यांच्याकडे फुकटचा वेळच वेळ आहे एवढे हे जे खरेदी केलेले आहेत वाटतं त्याच्यामुळे कुठे आहे त्यांची सेना त्यांची सेना तर आहेच नाही आणि जे माझे आहेत तीन हजार का होईना तीन हजारात नाही दोन हजार पण असतील ना ते पण लॉयल इतके आहेत की त्यांनी ते दाखवून दिलेली आहे ती आपल्या जी जी गँगची स्ट्रेंथ आहे आणि ती आपल्याला कायम ठेवायची आहे मंडळी आणि थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग तुम्ही असताना मला काळजी करण्याची काय गरज माझी जी जी गँग सगळ्यांना पुरून उरते तर आपल्या सगळ्यांसाठी आज मी एक सॉन्ग डेडिकेट करू इच्छिते कंधो से मिलते है कंधे कदमो से कदम मिलते है हम चलते है जब ऐसे तो दिले दुश्मन के हिलते है अब तो हमें आगे बढ़ते हैं रहना अब तो हमें साथी बस इतना ही कहना अब जो भी हो शोला बनके पत्थर है पिघलाना अब जो भी हो बादल बन के पर्वत पर है जाना कंधों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं लव यू ऑल माय मंडली आणि हे फक्त सत्य तुम्हालाच माहिती आहे आणि मला माहिती आहे आपल्यामध्ये आहे की मी कोणालाही काहीही सांगितलं नाही आपल्यामध्ये तर अशी कुठलीही डिस्कशन पण झालं नाही की बाबा कोणाला असं काही बोलायचं आहे वगैरे काय करायचं आहे तरीही माझं नाव घेतलं जातं मला असं वाटतं की कुठेतरी आपला तेवढा इन्फ्लुएन्स आहे हे जे खोटारडे सोकल्ड इन्फ्लुएन्सर म्हणतात हे खरं काहीच इन्फ्लुएन्स करू शकलेले नाही आहे ती बचना ती काल इथे पण आली होती आपल्या चॅनलवर तिला मी हार आणि श्रीफळ देऊन तिचा सत्कार करून तिला टाटा बाय बाय केला आहे आणि तो बबी तो पण एडी चोटीचा जोर आहे जेव्हा त्याच्याकडनं काही नाही झालं तेव्हा तिने त्याने बचनाला आय डी क्रिएट करून घेऊन आला तर लावा लावा तुम्ही जो खरा असतो ना त्याला कुठलीही गोष्ट प्रूव्ह करायची गरज नाही लागत ज्या पद्धतीने तुम्ही जितके हातपाय मारताय ना ते तुमचा खोटेपणा अजून अजून समोर आणते आणि बेहोश स्टॉक्सवाल्यांनी पण डोक्याला हात मारून घेतला असेल अरे बाबा हय कोणाला बोललं खरंच पण बेहोस्टॉक्स हे समजा तुम्ही की हे तुमच्यासाठी एक लर्निंग होतं आणि ह्यातून तुम्ही काहीतरी शिकणार असाल तर ह्याच्यापुढे ज्या कोणाला बोलवाल तर त्याच्याकडून आधी एकदा स्वतः ऐकून घ्या त्यांची स्ट्रगल स्टोरी आणि जर तुम्हाला असं वाटलं तुमच्या टीमला वाटलं की खरंच हे ब्रॉडकास्ट करण्यासारखं आहे तरच मग फायनलाइज करा अशी रिस्क घेऊ नका बाबा लेड होवेंगे ये लोक तुमलो को आता आपण खूप तिच्यासाठी वेळ दिला तरी पण आपण म्हणजे अशा सरी फालतू लोकांना पण आपण आपला एवढा वेळ देणं पण ते डिझर्व नाही करत तर आपण आपल्या आपन कामाकडे वळूया कारण ह्यांचा मूळ उद्देशच आहे की आपल्याला आपल्या कामापासून भरकटायचा बट हे तुम्ही का सग बस की बात नाही आजचा आपला विषय आहे बरेच दिवस न घेतलेला असा माउस क्वीन यांच्यावर हॅलो मावसी कसं काय बरा आहे ना मावसी आता कपडे साड्या ज्वेलरी ह्या सगळ्याबरोबरच आता आपल्याला ब्रा कशी खरेदी करायची हे शिकवणार म्हणजे कोणालाच काय माहिती नाही बाबा मावशी म्हणजे काल आल्या एकदम गावाला गावावरून आल्या आणि एकदम शाण्या बनल्या काना मागून आली आणि तिखट झाली जसा तो व्हिडिओ आला ना लोक तिच्यावर तुटूनच पडले की फॉर्म्युला बळबळकरची कॉपी करते तू तू काय सांगते तुला काय माहिती आहे तू स्वतः तू स्वतः शिक आधी आम्हाला काय शिकवते असं करते तसं करते मग मावसीने एकदम मनावर घेतलं मावसी बोलली नाही मला वाण ना झमुऱ्यासारखी एकदम ट्रान्सपरन्सी ठेवायची तर मावसीने सांगितलं की बाबा मला प्रमोशन आलं आहे आणि प्रमोशनसाठी मी केलं आहे मी कोणाचं काही कॉपीपी केलं नाही आहे कॉपी म्हणजे काय असतं एकदम डिट्टो असतं डिट्टो पण माझा काही डिट्टो नाही आहे म्हणजे मी इकडून तिकडून थोडं ढापलं आहे त्याच्यामुळे काय त्याला तुम्ही कॉपी नाही म्हणू शकता मी कोणा एकाची एक कॉपी नाही केली आहे मी एकदम खूप मला प्रो होती म्हणजे मी इतके कॉप्या केल्या आहेत ना आयुष्यामध्ये कॉपी करून करूनच पास झाली आहे त्याच्यामुळे ना तशीच हुशार होती कित्यक वयमी हुशार कित्यक मी हुशार त्याच्यामुळे ना तुम्ही पकडू शकत नाही माझी कॉपी कोणीच नाही पकडू शकला आत्तापर्यंत माझी कॉपी मी थोडं ना इकडून तिकडून सगळीकडनं ढापते थोडं गुगलमधनं सर्च करून थोडं फॉर्म्युलाचं आणि थोडं माझं स्वतःचं म्हणजे स्वतःच्या वर्ड्समधलं असं थोडं माझी जी भाषा आहे ना स्पेशल कुठची तरी त्याची मी पोस्ट टाकली होती ती भाषेला आता मान्यता मिळाली आहे तर ती जी भाषा आहे ती ती ॲड करून वगैरे ना असं मी ट्विस्ट देते आणि सगळ्यात मेन म्हणजे तर मी गॉसिप गर्लचं पण कॉपी केलं आहे पण पण मी ना कोणाला पण नाही कळू देणार मी कोणालाच नाही कळलं आहे गॉसिप गर्लला कळलं ना तरी पण नाहीच मी मानणारच नाही कोणी सांगितलं तिने काय तिचं काय हे आहे का कॉपीराईट आहे का त्या शब्दावरती मी पण बोलू शकते मस्त राहा स्वस्थ राहा पहिले बोलत नव्हती म्हणून काय झालं पण मी एका व्हिडिओमध्ये बोलले की आपण आहे ना सगळ्यात जास्त असं कोणाचे व्हिडिओज बघतो ना मग हळूहळू आहे ना आपण तसंच बोलायला लागतो तसंच करायला लागतो मग त्या थिअरीनुसार मला असं वाटतं की मावशी आजकाल सगळ्यात जास्त माझेच व्हिडिओ बघते त्याच्यामुळे ना तिने माझा तो शब्द उचलला आहे मासीची चोरी पकडली ते मला साप पडली मासीची चोरी पकडली ते मला साप मावसे माझे पॉडकास्ट जास्त ऐकू नको उगाच परिणाम व्हायचा तुझ्यावर तसं तू मला कितीही कॉपी करण्याचा प्रयत्न केला ना तरी शक्य नाही ते तुझ्याकडनं शक्यच नाही होऊच नाही शकत असो चल तुठेव तू ठेव तुझे प्रयत्न चालू बघू कसं काय ते मावसे मी काय सांगते माहिती आहे जेव्हा असे प्रमोशन येतात ना तर उगाच आहे ना कशाला ते घेतेस प्रमोशन असलं नाही घ्यायचं म्हणजे जे लोकांनी ना पिट्टा पाडला आहे त्याचा ऑलरेडी यूट्यूबवर असे ढिगभर व्हिडिओज आहेत ते पण तू घेते आणि या सगळ्यात चूक आहे ना याच्यामध्ये मावशीची नाही आहे तिच्या व्ह्युअर्सची आहे जर तुम्हाला माहिती आहे तर तुम्हाला माहिती आहे तो व्हिडिओ कशाबद्दल आहे आणि त्याबद्दल जाणून घ्यायची तुम्हाला तिळमात्र पण गरज नाही सगळी इन्फॉर्मेशन यूट्यूबवर ऑलरेडी आहे प्लस गुगलवरून पण तुम्ही ते मिळवू शकता तर कशाला तो व्हिडिओ बघता आणि फालतूचे व्ह्यूज देता कॉमेंट तुम्ही अशी पण करू शकता न बघता अननेसेसरी व्ह्यूज देता तिचं काम करून देता तुम्ही तिला काय आहे तिला त्याच्या पैसे मिळतात मग काय ती एक काय शंभर व्हिडिओ असले तरी पण ती ते करेल कारण का तिला पैसे मिळालेत ना त्याचे पण तुम्हाला काय आहे तुमचा वेळ जातो तुमची एनर्जी वेस्ट होते प्लस तुम्हाला तिला व्ह्यूज द्यायला लागतात त्याच्यातलं पण तुम्हाला काही मिळत नाही ते तिच्या खात्यात जमा होतात मग कशाला कशाला सुधरा जरा ह्या लोकांना सुधरवायचं असेल ना तर मुळात आपल्याला सुधरायची गरज आहे सुरुवात आपल्यापासून होते असल्या लोकांना सुधारण्याचा एकच मार्ग ह्यांना व्ह्यूज देणं बंद करा आता हेच बघा ना या सिम्पथी क्वीनने हजार वेळा ते किचनचा व्हिडिओ कमीत कमी सहा व्हिडिओ तरी हिच्या स्वतःच्या चॅनलवरच असतील माझं एवढंसं किचन माझं तेवढंसं किचन म्हणजे किचनची अरेंजमेंट माझ्या किचनची सफाई माझं एवढंसं घर माझं चाळीतलं घर माझं इकडचं घर माझं तिकडचं घर त्यातलं ते किचन माझं सात बाय सातचं किचन माझं आठ बाय आठचं किचन तिला माहिती आहे व्ह्यूज पडले की आपलं घर आपलं किचन हे टार्गेट करायचं आपला लोअर मिडल क्लास टार्गेट करायचा म्हणजे आले व्ह्यूज धडा धड आणि पुन्हा पुन्हा तुम्ही तिला एकदम करेक्ट प्रूफ करता ए बहुत ही मौसी आहे भाई इसकी चलाक या लो जितने जल्दी समजोगे उतना बेहतर रहेगा हिचा तर ॲटिट्यूड पण असा असतो की ही इकडे बाबा एकदम क्वीन आहे ना चाळीची क्वीन एकदम चाळ क्वीन तर चाळीतल्यांना माहिती आहे की हिचं हे काम आहे आता काहीतरी कामात वगैरे असेल चा? तर कोणी आवाज बिवाज नाही करायचा चुपचाप बसायचं नाहीतर मग राग येतो आमच्या मावसेला तुम्ही बघितलंच असेल की कोणाच्या घरातनं किंवा खालून कुठला मुलाचा खेळण्याचा किंवा रडण्याचा वगैरे आवाज आला की हिचं असली रूप हिच्या चेहऱ्यावरती दिसून येतं चेहऱ्याचा पूर्ण रंगच पालटून जातो आणि टोन पण बघितला का कसा चेंज होतो कोण आहे रे कोण आहे काय करणार तू तुझे थोडी सगळं मालकीचं आहे लोक करणार खेळणार तुझं काय आहे तू देतेस का त्यांना शांत बसायचे पैसे आणि लगेच एका से सेकंड मध्ये त्या चेहऱ्याचा रंग कसा पलटतो आणि बॅक टू लाईट कॅमेरा ॲक्शन आणि मग ती चेहऱ्यावरती अशी स्माईल त्याच्यावरच समजून जा मंडळी हे काय साधीसुधी गोष्ट नाही आहे या बाईकडे ना दाखवायला नाही नाहीये तर काहीही दाखवत सुटली आता तर त्या मुलाचा ना शो होता तर ते, ते काय ते कार्यक्रम होता तो पूर्णच्या पूर्ण कार्यक्रम पूर्ण या बाईने शूट केला आणि वरून सांगते की ना तुम्ही जर स्किप करून बघितलं असेल ना मुलांचे कार्यक्रम त्यांचे डान्स त्यांची गाणी नाच गाणी तुम्ही बघितली नसेल ना व्यवस्थित तर पुन्हा जाऊन नीड बघा पुन्हा व्यवस्थित बघा ते स्किप करू नका कारण इतकं छान छान कलाकृती सादर केली आहे ना तुम्ही बघितलीच पाहिजे नाही बघायची आम्हाला तू कोण सांगणार इकडे ना माणसाला स्वतःच्या मुलाचं गॅदरिंग पण असलं ना तरी पण त्याची सी डी जी मिळते ना ते जनरली म्हणजे ही ह्युमन मेंटॅलिटी आहे आणि असं सगळ्यांच्याच बाबतीत मोस्टली असंच करतो आपण पॅरेंट्स तुम्ही काय आम्ही काय की फक्त आपण आपल्या मुलाचा परफॉर्मन्स किंवा आपलं मूल कुठे दिसतंय तेवढंच शोधतो आणि तेवढंच बघतो आपल्याला बाकीच्या ग्रेड्समध्ये बाकीच्या ग्रेड्समधली मुलं त्यांचे परफॉर्मन्सेस काय आहेत इवन आपल्या मुलाच्या स्वतःच्या ग्रेडमधल्या इतर मुलांचे परफॉर्मन्स बघण्यात आपल्याला इंटरेस्ट नसतो तर हे कोणाचं भलत्याचंच बघू ना मला काय बेगाने शादी मी अब्दुल्ला दिवाना बनायचं आहे का ते ऑलरेडी म्हणजे या डेली व्लॉगर्समध्ये तो किडाच असतो की कोणाचं कोणाचं ताईच्या काकाच्या मामाच्या मावशीची मुंजं पण दाखवतात आणि त्यांचं पब्लिक ते बघतं पण पण हे जरा अतिच झालं हां म्हणजे थोडं कंट्रोल करा स्वतःपुरतं दाखवा ना आणि तुमची काय ती इमिजिएट फॅमिली किंवा दोन चार लोकं असतील ओळखीची त्यांचं दाखवा सगळ्या दुनियाभरचं आम्हाला जबरदस्ती का करता तुम्ही बघायला आणि हे मंद भक्त हे तर आपल्या ताईदादांना ना सगळ्यातलं सगळंच सग्ड़त समजतं असंच समजून चालतात तर ह्यांनी एक विचारलं होतं तिला की माझी स्किन म्हणे ड्राय स्किन आहे तर माझ्या स्किनला काय कुठलं सेरम सूट होईल आणि कुठला फेसवॉश सूट होईल ते सांग तर ह्या बाईने ना दोन्ही विटामिन सीवाले फेसवॉश आणि सेरम सांगितलं तिला कोणीतरी लिहिलं होतं डर्मेटॉलॉजिस्ट बाय प्रोफेशन आहेत ते त्यांनी लिहिलं होतं की असं नाही चाललं तू कुठल्या पेसवरती त्यांना विटॅमिन सीचं हे सजेस्ट करते तू काही डॉक्टर आहे का तर ताईंना एवढा राग आला काय विचारून सोय नाही खूप राग आला आम्हाला राग येतो आम्हाला आम्ही ना अशा वेळेला एकदम वाघ बनतो आम्ही मावशी आहोत पण मग असा राग बी गाला ना की आम्ही एकदम वाघाचं रूप धा धारण करतो आणि डरकाई फोडतो हां आम्हाला राग नका आणून देऊ तर ही बाई त्याला ना उलटसुलट उत्तरं द्यायला लागली की मी स्वतः यूज करून बघितलं आहे आणि असं तसं मी एक्सपिरियन्सवरून सांगते मी जरी डॉक्टर नसली तरी मला जे सूट झालं ते मी त्यांना सांगते तर त्या सबस्क्रायबरने किंवा जे कोण असतील त्यांनी इतकं सही सही पकडे आहे इतकं मस्त पकडलं आहे ना हिला तिला सांगितलं की त्यांनी तुला ड्राय स्किनबद्दल विचारलं तुझी ऑइली स्किन आहे तुझ्या स्किनला जे सूट होतंय ते तू दुसऱ्यांना कसं काय सांगू शकते मुळात एका वेळेला दोन गोष्टी विटॅमिन सी असलेल्या वापरणं चुकीचं आहे आणि ड्राय स्किनला तर थोडं विचारूनच वापरलेलं बरं आहे कारण रिॲक्शन होऊ शकते तरी पण आपली मावसी काय आहे मावसी आहे एक नाही आणि दोन नाही मला विचारलं आहे ना विचार मी सांगणार मी त्यांना सांगणार की तुम्ही पॅच टेस्ट करून बघा आधी वापरण्याआधी अगं बाबा ते तुझ्यासारखे काय प्रमोशनला आलेले फुकट प्रोडक्ट नाही घेणार आहेत ते की पॅच टेस्ट करून बघा आणि नाही सूट झालं तर मग काय करणार मग ते काय एवढं महागाचे प्रोडक्ट परत करणार कोण घेणार आहे का ते फोडलेले एकदा ओपन केलेलं सील तुटलेलं प्रोडक्ट परत त्यापेक्षा तू सरळ का नाही सांगत की बाबा मला नाही माहिती ते मी स्वतःच्या रिस्कवर स्वतःसाठी प्रोडक्ट यूज करते तुम्ही पण ते प्रोडक्ट घेऊ शकता फक्त डॉक्टरांना विचारा आधी तुमचं कोण डर्मॅटॉलॉजिस्ट असेल स्किन स्पेशलिस्ट असेल ज्याला या गोष्टीतलं नॉलेज असेल अशा व्यक्तीला विचारा मी ती व्यक्ती नाही आहे मी फक्त प्रमोशन क्वीन आहे मी फक्त प्रमोशन करते दॅट्स इट एवढं खरं बोला ना कशाला उगाचंच बडे करता स्वतःचा स्वतःला हुशार दाखवण्याचा अट्टा दुसऱ्याच्या जीवाशी खेळण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला मासी तू राहू दे तू या सगळ्या भानगडीत पडू नको तू प्रमोशन कर आणि गपरा उगाचाच लोकांना ना भलते सलते ॲडवाईस देऊ नको ते तुला भले कितीही म्हणाले ना मला तुझ्यावर विश्वास आहे सांग बिंग नको अशा गोष्टी अशा गोष्टींची रिस्क नाही घ्यायची व्हेरी बॅड उद्या त्यांच्या चेहऱ्यावर काही वेगळा विपरीत परिणाम झाला ना तर तुझ्या अंगाशी येईल सगळं सो so बी केअरफुल ते सगळं जाऊ दे ते तुझ्या डोक्यापलीकडचं hey, आहे हे ऐक तू आधी ना ट्रेन भेटली आणि गर्दी भेटली ही मेक सोडव ठीक आहे ट्रेन कधी कोणाला भेटत नसते तू काय पटरीवर चालत होती चालता चालता असा मला ट्रेन भेटली ट्रेन लोक पकडतात आणि गर्दी असते गर्दी भेटत नाही ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्याआधी इम्प्रोव्हाइज कर बाकी बाते उसके बाद आणि लास्ट बट नॉट द लिस्ट ते बाबांचं इमोशनल कार्ड प्ले करणं ना बंद कर ॲट एनी कॉस्ट मी हा कुर्ता घेणारच मी म्हटलं मी मनाशी ठरवलंच की ना ॲट एनी कॉस्ट मी हा कुर्ता बाबांसाठी घेणारच ॲट एनी कॉस्ट म्हणजे अशी किती काय कॉस्ट असेल त्याची हां कुठला असा मोठा गुचीचा कुर्ता घेतला काय त्यांच्यासाठी म्हणजे गुची बनवत नाही म्हणा पण असा काय अशी काय असून असून कॉस्ट असणार आहे ॲट एनी कॉस्ट आणि त्या नवऱ्याचा तर बाबा सांगूच नको म्हणजे कुठल्या गोष्टी काय आणलं ना तर असा म्हणजे चेहरा करतो ओ मी आय टी मॅनेजर म्हणजे मी मॅनेजर बोलतो पण मी डॅमेजर आहे जो कोणी आहे तो मी आयुष्यात ह्या गोष्टी कधीच बघितल्या नव्हत्या म्हणजे डोळ्याचं पारणं फिटलं ग मावसे भूला मे की हूं? हूं? अरे बाबा त्याला होशमध्ये आण मावसे चक्रावला तो भाई तुम डॅमेजर डॅमेजर आय टी कंपनी के असं तर मंडळी होतं असं कधी कधी म्हणजे आयुष्यात आपण कधी इमॅजिन केलेलं नसतं ना अशा गोष्टी अचानक दे धनाधन मिळाल्यानंतर ना असं होतं सदमा लागतो माणसाला तर आपण समजून घेऊया डॅमेजरला याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा आणि मावसे हे तू यूज करू नको माझं ट्रेडमार्क लाईन आहे चोर कुठली तू तु तुझंच कर ते बोलते ना बाय तेच कर समजलं ना माझं काहीतरी बोलायला जाऊ नको शाणी कुठची चला तर मग बाय टेक केअर मसाला मा